लोकसभा निवडणुका आगामी सण व उत्सव यांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जामू शहरात पोलिसांचा रुटमार्च। आगामी सण व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जामू शहरात दिनांक 9 एप्रिल रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी देवराम गवळी यांच्या मार्गदर्शनात आगामी गुढीपाडवा, रमजान ईद, भीम जयंती, रामनवमी, महावीर जयंती, हनुमान जयंती तसेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जामू शहरात रूट मार्च घेण्यात आला। सदर रूट मार्चला जळगाव जामू पोलीस स्टेशन पासून सुरुवात करण्यात आली होती। नंतर दुर्गा चौक वरून सुलतानपुरा, चौबारा चौक, माळाजी चौक, सावडी चौक, स्टेट बँक मार्गे परत दुर्गा चौक व पोलीस स्टेशन येथे परत अशा मार्गाने रूट मार्च काढण्यात आला असून सदर रूट मार्च पोलीस स्टेशन जळगाव जामू पोलीस निरीक्षक आनंद महाजन यांच्या नेतृत्वात, सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग इंगडे, पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे, पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण गवाडे, पीएसआय अमोल पंडित, पीएसआय वाघोदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल घट्टे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अवचार, पोलीस कॉन्स्टेबल प्रेमसिंग पवार, पोलीस कॉन्स्टेबल गाढे, पोलीस कॉन्स्टेबल समाधान शिंगणे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन शेडके, स्वप्नील झुंजारकर यांच्यासह सीआयएसएफचे 49 जवान या रूट मार्चला उपस्थित होते।